नमस्कार, आज आपण करणार आहोत टोमॅटोचे सार। टोमॅटोच्या सारासाठी काय साहित्य लागतं बघूया। टोमॅटो घेतलेत आपण लहान मोठे, 9 टोमॅटो आहेत। त्यानंतर नारळाचं दूध आहे एक मोठी वाटी। अर्धा चमचा आपण हळद वापरणार आहोत। चिमूटभर आपण हिंग वापरणार आहोत। 7-8 कढीपत्त्याची पानं। 3 मोठ्या मिरच्या कापून घेतल्यात मी। छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। अर्धा चमचा साखर घेतली आहे। चवीनुसार मीठ आणि तेल असं आपण वापरणार आहोत। सर्वप्रथम आपण हे जे टोमॅटो आहेत मी मस्त धुवून घेतलेले आहेत छान, आणि ही लालबुंदच टोमॅटो घ्यायची पिकलेली। ह्यांना आपण उकडवून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालणार आणि 3 ते 4 शिट्ट्या घेणार। आता आपण 4 शिट्ट्या ह्याला घेतल्या आहेत। टोमॅटो एकदम मऊ झाला पाहिजे। टोमॅटो आपण मस्त शिजले गेले, एकदम मऊ झाले, तसे मऊ झाले पाहिजेत। आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत। आता आपण ह्याला थोडं थंड होऊ देणार आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत। आणि बारीक करताना आपण ह्याच पाण्याचा आपण वापर करायचा आहे। तर हे आपण मिक्सरमध्ये असं पाणी घालून, थोडंसं पाणी वगैरे घालून व्यवस्थित बारीक करून घेतले। पातेला आपण प्रीहीट करायला ठेवले। तेल घालते त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल। जिरं आहे 1 छोटा चमचा। मिरची घालतोय आपण। कढीपत्ता, हिंग घातलं आपण। अर्धा चमचा हळद। आता फोडणी चांगली शिजू द्यायची। आणि सार घालायचं। लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे। आणि लहान मुलांना करायचं असेल तेव्हा मिरची कमी घालावी, किंवा नाही घातली तरी चालेल। कुठलेच मसाल्याचे पदार्थ येत नाही। लाल तिखट तर दूध घालतोय आपण। साखर घालतोय आपण। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। आता 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या, प्लस सार रेडी। 5 मिनटं मी छान उकळवून घेतले ह्याला। आता मी गॅस बंद करते। आपला टोमॅटो सार आता रेडी आहे। टोमॅटो सूप सार सॉरी रेडी आहे। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर ट्राय करून बघा। धन्यवाद।